नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 8वा वेतन आयोग लागू होण्याच्या चर्चेला आता सुरुवात झाली, ज्यामुळे केंद्रीय आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये महत्त्वपूर्ण वाढ होण्याची शक्यता आहे। मीडिया अहवालांनुसार केंद्र सरकारनं आपल्या स्तरावरती 8व्या वेतन आयोगाबाबत विचारविनिमय सुरू केला आहे। तसेच 2025 हा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे। 2016 7वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर आता 8वा वेतन आयोग येत्या 1.5 वर्षात लागू होऊ शकतो। केंद्र सरकारच्या आर्थिक विभागामध्ये याबाबत चर्चा सुरू आहे आणि 2025 याची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे। जर 2025 ही लागू झाली नाही तर 2026 मात्र नक्कीच लागू होईल, असंही काही सूत्रांनी सांगितलं आहे। 8वा वेतन आयोग लागू झाल्यास फिटमेंट फॅक्टर वाढवला जाईल। सध्या 2.57 तो आहे। नवीन वेतन आयोगाच्या प्रस्तावानुसार फिटमेंट फॅक्टर हा 3.68 करण्याची शक्यता आहे। याचा अर्थ असा आहे की जर एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याला मूलभूत वेतन 18,000 रुपये असेल तर 8व्या वेतन आयोगानंतर त्याचा पगार हा 66,240 रुपये होईल। यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये लक्षणीय वाढ होणार आहे। त्यानंतर DA हा सरकारी कर्मचाऱ्यांना दिला जाणारा अतिरिक्त भत्ता आहे, जो महागाईच्या दरानुसार दिला जातो। हे वर्षातून 2 जानेवारी आणि जुलै महिन्यामध्ये दिले जातात। सध्या DA हा 42% आहे आणि अंदाजित अंदाजानुसार 2024 DA 3-4% वाढण्याची शक्यता आहे। यामुळे वाहतूक भत्ता आणि घर भाडं हे देखील वाढवलं जाईल, कारण ते DA वरतीच अवलंबून असतं। तर अशा पद्धतीनं 8वा वेतन आयोग लागू झाल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये लक्षणीय वाढ होईल, ज्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल। विशेषतः मध्यम आणि निम्न स्तरातील कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा होईल। शिवाय फिटमेंट फॅक्टर आणि DA आणि इतर भत्त्यांमध्ये होणारी वाढ यामुळे एकूण पगार हा आणखीनच वाढणार आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये मोठी वाढ होणार आहे। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।